वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण बघणार आहोत नुसत्या रव्याचे लाडू कसे बनवतात ते। साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे, पटकन आपण त्याची रेसिपी बघूया। आता मी इथे हे पॅन तापत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता एक कप रवा घेतलाय मी। रवा चांगला आपण फ्राय करून घ्यायचा, जास्त भाजायचा नाही आहे, फक्त तो गरम करून घ्यायचा। त्याचा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला, फक्त तो भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तूप टाकणार आहे, तुम्ही कोणतंही तूप घेतलात तरी चालेल। तूप टाकून सुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचं। काही लोक मिक्सरला बारीक करून घेतात, त्याचा बारीक करून घेतला तरी चालेल, पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता मी इथे ही प्लेट घेतलेली आहे, तर गरम असतानाच काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। आता या रव्यामध्ये आपण वेलची पावडर मिक्स करूया, त्याच्यानंतर 1 वाटी रव्यासाठी आपण जवळजवळ 1/2 वाटी साखर घेतलेली आहे, तर ज्यांना कमी हवी असेल त्यांनी कमी घ्यायची। त्याच्यानंतर इथे ही ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे, तर आपण ती पावडर त्याच्यामध्ये टाकूया। बदामाची आणि पिस्त्याची पावडर आहे ती। त्याच्यानंतर मी इथे ही काही चारोळी घेतलेली आहे, तर ती चारोळीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची, खूप छान लागते चव। त्याच्यानंतर आता हे पूर्ण चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं। मिश्रण चांगलं मिक्स करून झालं पाहिजे। तुम्ही याच्यामध्ये ड्राय कोकोनटसुद्धा टाकू शकता। तर आता हे मिश्रण चांगलं गरम झालेलं आहे, तर आपण आता त्याचे लाडू करून घ्यायचे। तर असे लाडू वळणं कठीण आहे, तर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून लाडू करून घ्यायचे। तूप थोडं गरम करून टाकायचं, म्हणजे लाडू पटकन वळले जातात। मिश्रण गरम असतानाच पटापट पटापट लाडू करून घ्यायचे, हाताला थोडे चटके बसतात, पण मस्त असे लाडू दाबले जातात, चांगले होतात। असं मस्तपैकी तेल सुटल्यामुळे लाडू छान असा रेडी झालेला आहे। त्याप्रमाणेच आपण दुसरे पण करून घेऊया। लाडू वळत नसतील तर त्याच्यामध्ये गरम तूप करून टाकायचं, म्हणजे मग लाडू चांगले वळले जातात। बेसनचे लाडू पटकन वळले जातात, तसे रव्याचे लाडू पटकन वळले जात नाहीत, त्याच्यामुळे तूप टाकून टाकून आपण लाडू करू शकतो छान असे। तर आता मी हे सगळे लाडू करून घेणार आहे। आपले आता सगळे लाडू रेडी करून झालेले आहेत, तर झटपट आणि सिंपल अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही आता हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद।